वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन मध्ये ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन मध्ये ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे सर्व विषयांचे लाईव्ह मोफत तासिका घेतो. तर या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75884503608 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती मला मेसेज करा. मी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन किंवा त्या ठिकाणी त्या ग्रुपची लिंक देईन. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या आपल्या थोडासा वेळ झाला त्याबद्दल क्षमा असावी. आपल्या आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे आपले चलन या घटकावरील स्वाध्याय 7.3 हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चलन स्वाध्याय 7.3 मधील पहिला प्रश्न काय आहे पहा. पहिला प्रश्न काय आहे, खालील कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत. खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या काय आहे पहिला प्रश्न, मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. तर मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, म्हणजे मजुरांची संख्या जर वाढवलो तर वेळ कमी लागतो. मजूर आपण एक मजूर घेतला तर एक काम 2 दिवसात होईल, आणि 2 मजूर घेतले तर तेच काम 1 दिवसात होतो. म्हणजे हे कसं आहे, मजुराची संख्या वाढवलं की वेळ कमी होणार आहे. मग हेच व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कसं आहे हे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणते, व्यस्त चलनाची उदाहरणं आहेत. म्हणजे पहिलं जे उदाहरण आहे ते व्यस्त चलनाचं आहे. मजुराची संख्या वाढवलं की काय होतं, वेळ कमी लागतो. आलं लक्षात. त्यानंतर हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. पहा विद्यार्थी मित्रांनो, हौद भरण्यासाठी एकसारख्या लागणाऱ्या नळांची संख्या, म्हणजे जर आपण त्या हौद भरण्यासाठी त्याच्यामध्ये जर 4 नळाद्वारे जर आपण पाणी सोडत असलो तर हौद भरायला समजा 10 तास लागत असतील, आणि त्याऐवजी जर आपण 5 नळाने जर नळाचं पाणी जर हौदामध्ये सोडत असलो तर तो 10 तासापेक्षा कमी वेळात होईल. म्हणजे नळांची संख्या वाढवलं की हौद भरायचा वेळ काय होतो, कमी होतो. समचलन कसं आहे, दोन्ही वाढलं की दोन्ही वाढतं, कमी झालं की दोन्ही कमी होतं. पण इथं कसं आहे, व्यस्त चलनामध्ये एक वाढलं की दुसरं कमी होतं. मग नळांची संख्या वाढवलं की वेळ कमी होतो, वेळ वाढवला की नळांची संख्या कमी होते. म्हणजे हे कसं आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. हे पण उदाहरण कसं आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. आलं लक्षात. हे जे उदाहरण आहे ते व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. त्यानंतर तिसरं काय आहे, वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत. पहा, 100 रुपये लिटरला जर पेट्रोल असेल, 3 लिटर भरलो की 1 लिटर भरलो की 100 रुपये द्यावं लागते, आणि 3 लिटर जर भरलो की 300 रुपये. म्हणजे तुम्ही लिटर वाढवलो की पैसे वाढले, म्हणजे या ठिकाणी दोन्ही वाढू लागले. म्हणजे हे समचलनाचं उदाहरण आहे. कसं आहे, समचलन. आपल्याला फक्त या ठिकाणी व्यस्त चलनाची, तरी वरचा 1 आणि 2 हे काय आहे, व्यस्त चलनाचं आहे. पर्याय क्रमांक हे प्रश्न तिसरा हा समचलनाचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ व वर्तुळाची त्रिज्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्रिज्या 4 आहे. या 4 त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तर एवढं होतं. मग आता ह्या वर्तुळाचं क्षेत्रफळ समजा त्रिज्या 5 असेल तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय होईल, पाय आर स्क्वायर. बरोबर आहे, पाय आर स्क्वायर. किंवा 7 जर त्रिज्या घेतली तर पाय आर स्क्वायर. आणि मग त्याची त्रिज्या वाढवली की काय होतं, हे त्रिज्या आपण 5 ऐवजी 7 केली की वर्तुळ मोठं झालं. त्रिज्या वाढवली की वर्तुळ मोठं झालं, म्हणजे या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जास्तच झालं. बरोबर आहे, सुरुवातीला लहान कमी त्रिज्या घेतली की क्षेत्रफळ कमी, त्रिज्या वाढवली की क्षेत्रफळ वाढतं. म्हणजे 4 नंबरचा जो प्रश्न आहे तो सुद्धा कसा आहे, समचलनाचा आहे. कसा आहे तो, समचलनाचा आहे.
आपल्याला या ठिकाणी व्यस्त चलनाची तर प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन हे दोनच प्रश्न आपल्याला व्यस्त चलनाचे आहेत. बाकीचे खालचे तीन आणि चार हे समचलनाचे आहेत. आलं लक्षात? समचलन म्हणजे दोन्हीही गोष्टी वाढल्या वाढतात, एक वाढली की दुसरी वाढते. व्यस्त चलनामध्ये कसं आहे, एक वाढली की दुसरी कमी. त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन मधील पहिलं उदाहरण काय आहे किंवा प्रश्न क्रमांक दोन काय, जर पंधरा मजुरांना एक भिंत बांधण्यास, पंधरा मजुरांना एक भिंत बांधण्यात 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. एक भिंत बांधायचं आहे त्यासाठी आपल्याला किती, एक भिंत बांधायचं आहे तर 15 मजुरांना ती भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात. 15 मजुरांना ती भिंत बांधण्यासाठी 48 तास लागतात तर ते 30 तासात भिंत बांधून पूर्ण करायचं आहे तर मग काय होईल, किती मजूर लागतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे या ठिकाणी मजूर किती आहेत, 15 आहेत. मग किती, 48 तास लागतात. 15 मजुरांना ते भिंत बांधायला 48 तास लागतात. मग 30 तासात ती बांधायची आहे, 30 तासात बांधायची असेल तर मजुराची संख्या वाढवावी लागेल. तास कमी केले की मजूर वाढवावे लागतात, मजूर वाढले की तास कमी होतात. हे काय आहे, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कसं आहे, व्यस्त चलन, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. कसं आहे हे, व्यस्त चलनाचं. मग आपल्याला व्यस्त चलनाचं समीकरण माहिती आहे तुम्हाला की x अल्फा एक छेद वाय बरोबर x बरोबर k एक छेद वाय. म्हणजे ह्याला आपण काय लिहितो, x गुणिले y किंवा एक्स वाय बरोबर k. हे काय आहे, k चलनाचा स्थिरांक आहे. k काय आहे, चलनाचा स्थिरांक आहे आणि हे व्यस्त चलनाचे समीकरण आहे. बरोबर आहे, व्यस्त चलनाचे समीकरण आहे एक्स वाय बरोबर के. समचलनाचं समीकरण काय आहे, एक्स छेदामध्ये वाय बरोबर के. के हा चलनाचा स्थिरांक आहे. मग अगोदर याहून आपण काय करू, चलनाचा स्थिरांक काढून घेऊ. मग इथं काय करू आपण, मजुरासाठी एम वापरू आणि तासासाठी आवर्स एच वापरू किंवा टी वापरू. बरोबर आहे, तास दिलेला आहे तर एच वापरू आपण. मग आता एम एच बरोबर के. बरोबर आहे, एम एच बरोबर के. एम म्हणजे मजूर आणि एच म्हणजे तास. अगोदर आपण काय करू, चलनाचा स्थिरांक काढू. मग 15 मजूर किती तास, 48 तास. 15 × 48 बरोबर के. 15 × 48 गुणा 15 × 28 = 0 हे 12. 15 × 60 आणि 12 = 72 म्हणजे के का आला, स्थिरांक का आपल्याला आला, चलनाचा स्थिरांक काय मिळाला, 720 मिळाला. काय मिळाला, 720 मिळाला. बरोबर आहे, चलनाचा स्थिरांक काय मिळाला, 720. जर तास 30 तासात काम करायचे, 30 तासात काम करायचं आहे तर किती मजूर लागतील. मग हेच एम एच, मजूर म्हणजे एम, एच म्हणजे तास बरोबर के. बरोबर के. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे ते ठेवा. मजूर दिले का, नाही. हे मजूर एम जसे असत तसं. काय दिले, एच दिले किती, 30 तास दिलेला आहे. तास किती दिले, 30 तास दिलेला आहे. मग के चलनाचा स्थिरांक काय आला आपला, 720 आलेला आहे. चलनाचा स्थिरांक आपला काय आलेला आहे, 720 आलेला आहे. मग 720 ठेवा. मग आता आपल्याला मजुरांची संख्या काढायची, 30 तासात काम करण्यासाठी किती मजूर लागतील म्हणते.
मग यम बरोबर 720 हे जे 30 गुणाकारात होतं ते बरोबरच्या पुढे जाऊन भागाकारात जाईल, 30 जे गुणाकारात होतं ते बरोबरच्या पुढे जाऊन भागाकारात जाईल। ह्या 30 चा एक शून्य कटला, 720 चा एक शून्य कटला, 3 ने भाग घाला, 3 एक 3, 3 दुनी 6, 1 उरला, 3 चौक 12 म्हणजे 24 मजूर लागतील। किती? 24 मजूर लागतील, 24 मजूर लागतील। आलं लक्षात? किती मजूर लागतील? 24 मजूर लागतील। आपल्याला मजुरांची संख्या किती? 24। आलं का लक्षात? काय करा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर 15 मजूर 48 तास, व्यस्त चलनाचं उदाहरण आहे, व्यस्त चलनाचं समीकरण एक्स वाय बरोबर के, के हा चलनाचा स्थिरांक आहे, मग यामध्ये किमती ठेवून अगोदर स्थिरांक काढा। स्थिरांक आपल्याला 720 मिळाला, एम म्हणजे मजूर आणि एच म्हणजे तास, या ठिकाणी आपल्याला चलनाचा स्थिरांक 720 मिळाला। या 720 चलनाचा स्थिरांक मिळाल्यावर 30 तासामध्ये किती मजूर लागतील म्हणते, 30 तासात काम करायचं। मग स्थिरांक आपलं चलनाचं समीकरण एम एच बरोबर के, एम म्हणजे मजूर गुणिले एच म्हणजे तास बरोबर के म्हणजे चलनाचा स्थिरांक, स्थिरांक किती आहे? 720 आहे। मग मजुराची संख्या काढायची, एम गुणिले तास दिलेला आहे 30, मग एम बरोबर हे 30 जे गुणाकारात होतं ते बरोबरच्या पुढे जाऊन भागाकारात झालं, 720 ला 30 ने जर भागलं तर उत्तर काय आलं? 24 मजूर लागतील। किती मजूर लागतील? 24 मजूर लागतील। आलं लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत, प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत। चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 8वी गणित 7.3 मधील प्रश्न क्रमांक 3 का आहे पहा। दूध भरण्यासाठी यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? पहा, आणि हे समचलनाचं समीकरण आहे, म्हणजे एक्स छेदामध्ये वाय बरोबर के, मग एक्स किती आहे म्हणजेच एम छेदामध्ये बी बरोबर के, 20 बरोबर के म्हणजे 3 एक 3, 3 चौक 12, के ची काय आली किंमत 1/40 आली। मग आपल्याला त्यानंतर एम छेदामध्ये बी बरोबर के असं जर आपण ठेवलं तर के ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे? 1/40 मिळालेली आहे, 1/40 के ची किंमत मिळालेली आहे। काय लागेल आता? हे एम बरोबर 1/40 गुणिले हे 1800 जे भागिले होतं ते इकडे जाऊन गुणिले झालं, हे शून्य कटला, हे शून्य कटला, 4 × 4, 4 × 16, 2 × 4 = 20 म्हणजे एम बरोबर 45, एम बरोबर 45 म्हणजे एम बरोबर 45 हे काय? समचलनाचं उदाहरण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा। एका कारचा वेग 60 किमी प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग कितीने वाढवावे लागेल? पहा, एका कारचा वेग 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासात 60 किलोमीटर ती जात होती, मग काही अंतर जाण्यास तिला 8 तास लागत होते, तर तेच अंतर म्हणजे अंतर तेवढंच आहे, अंतर तेवढंच आहे, 7.5 तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग किती ने वाढवावा लागेल? म्हणजे काय आहे इथं? वेग वाढला की वेळ कमी लागतो, वेग वाढला की काय होतं? वेळ कमी लागतो। आपण जर वेग 70 केला तर 8 तासाच्या ऐवजी 7 तासात जाऊ शकतो। मग हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे। कसं आहे हे? व्यस्त चलनाचं उदाहरण आहे। मग वेग किती आहे? 60। वेळ किती लागू लागला आहे?
आठ तास तर त्याला वेग काढायचा आहे, वेगातील फरक काढायचा आहे, कितीने वाढवावे लागेल वेग माहिती नाही आणि तिथे वेळ दिलेला आहे, वेळ किती दिला आहे 7:30 म्हणजे 7.5 तास बरोबर आहे। मग आपण ह्याला काय करू, हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे तर अगोदर के काढून घेऊ, चलनाचा स्थिरांक म्हणजे काय, इतर वेगाला आपण काय करू स्पीड एस धरू आणि वेळेला टी धरू म्हणजे एस टी बरोबर के किंवा एस गुणिले टी बरोबर के। एस किती आहे 7 गुणिले टी बरोबर किती आहे 8 बरोबर के किती येईल 480 म्हणजे के ची किंमत किती आली 480 आली। के ची किंमत आपल्याला किती मिळाली 480 म्हणजे हे काय आहे स्थिरांक किती मिळाला 480 मिळाला। मग त्यावरून आपण त्याचा वेग काढू, मग एस टी बरोबर के, के आपल्याला 480 माहित आहे, स्पीड आपल्याला माहिती नाही, एस गुणिले वेळ 7.5 मग एस बरोबर 480 भागिले 7.5 हा दशांश उडवा वर शून्य द्या 25 त्रिक 75 25 15 ने भाग घालू सोपं जाईल 15 5 75 15 3 45 3 उरले 30 झाले 15 2 3 0 5 1 5 5 7 30 2 उरले 5 21 म्हणजे वेग काय करावा लागेल 64 किलोमीटर प्रति तास ठेवावा लागेल बरोबर आहे। 7.5 तासात जर जायचं असेल तर त्याचा वेग 64 किलोमीटर प्रति तास ठेवावा लागेल। मग यातील आता आपल्याला काय करायचे फरक काढा, कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल, फरक 64 वजा 60 आता किती 7.5 तास जायचं असेल तर त्याचा वेग 64 किलोमीटर ठेवायचा आहे, मग पूर्वी 60 दिला होता म्हणजे फरक किती 4 तास वेग किती वेग 4 ने वाढवावा लागेल, 4 किलोमीटर प्रति तासाने वेग वाढवावा लागेल आलं 4 किमी प्रति तास म्हणजे एका तासाला 4 किलोमीटरने वेग वाढवावा लागेल म्हणजे ते अंतर पार करायला 7.5 तास लागतील आलं का लक्षात। चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, चुकले त्यांनी लिहून घेत चला। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे असल्यास स्त्रिया कामावर किती स्त्रिया कामावर असाव्या। पा 15 स्त्रिया 8 दिवसात काम करतात, मग आता 6 दिवसात काम करायचं म्हणल्यावर स्त्रिया वाढवाव्या लागतील बरोबर आहे, काम लवकर करून घ्यायचे मजूर वाढवावे लागतील म्हणजे स्त्रिया वाढवाव्या लागतील, म्हणजे हे कशाच व्यस्त चलनाचं समीकरण आहे, हे कशाच आहे, हे व्यस्त चलनाचं समीकरण आहे। एका शेतामध्ये 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात तर 6 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील, म्हणजे आपण काय करू या ठिकाणी मजूर म्हणजे एन, मजूर बरोबर एन आणि दिवस बरोबर डी म्हणजे डे, दिवस बरोबर डी, तर मग हे व्यस्त चलन आहे तर काय होईल, हे एन गुणिले डी बरोबर के, एन गुणिले डी बरोबर के, के हा चलनाचा स्थिरांक आहे। त्याचं समीकरण काय होईल, एन गुणिले डी बरोबर के, मग एन किती आहे मजूर किती आहेत 15, दिवस किती लागतात 8 बरोबर के, 15 8 120
चलनाचा स्थिरांक काय मिळाला आपल्याला 120 मिळाला. स्थिरांक काय मिळाला चलनाचा 120 मिळाला आपल्याला. चलनाचा स्थिरांक 120 मिळाला. पुन्हा त्यानंतर काय म्हणते त्याला डी सहा असताना एन बरोबर किती म्हणते त्यानं. डी सहा असताना एन बरोबर किती. मग तेच सूत्र एन गुणिले डी बरोबर के. आपल्याला के माहिती आहे 120 ठेवा. एन किती आहे माहिती नाही. काढायचं आहे डी किती आहे 6. मग एन बरोबर 120 हे गुणिले होतं बरोबरच्या पुढं जाऊन काय झालं भागे झालं 6 × 6 × 6 × 12 एन बरोबर 20 दिवस. एन बरोबर 20 दिवस म्हणून 6 दिवसात काम वीस मजूर लागतील किंवा 20 स्त्रिया लागतील. सहा दिवसात जर आपल्याला ते काम करायचं असेल तर 20 स्त्रिया लागतील. 8 दिवसात करायचं होतं 15 स्त्रिया. 6 दिवसात करायचंय तर 20. विद्यार्थी मित्रांनो हे नवोदयला वगैरे हे आहेत काळ काम वेग या घटकाखाली हे उदाहरणे आहेत नवोदयला स्पर्धा परीक्षेला. तर चला त्यानंतर पुढचा प्रश्न. एका वाहनाचा सरासरी तासी वेग 48 किमी असताना त्याचा वेग किती सरासरी 48 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. तर वेग 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल. पहा विद्यार्थी मित्रांनो अंतर हे एवढंच आहे. ह्याचा वेग 48 जर केला तर 6 तासात जाते आणि वेग वाढवला 72 केला तर तास कमी लागतील. बरोबर आहे. तास काय होतील आपल्याला वेग वाढवला की कमी लागतील. मग हे काय तास वेग वाढवला की तास कमी लागू लागले. वेग कमी केला की तास जास्त लागले. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे तर हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे. कशाचं आहे हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे. मग आपण काय करू वाहनाचा वेग बरोबर यस मानू स्पीड यस आणि वेळ बरोबर टी. वेळ बरोबर टी मग काय होईल हे यस अल्फा टी बरोबर काय होईल यस बरोबर के छेदामध्ये टी म्हणजेच यस गुणिले टी बरोबर के. समीकरण काय झालं व्यस्त चलनाचं यस गुणिले टी बरोबर के. मग त्यानं सुरुवातीला काय म्हणलेलं आहे 48 किमी 48 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 8 तास लागतात. किती 8 तास. मग यस किती आहे हे 48 टी किती आहे 8. मग यस गुणिले टी बरोबर के. यस किती आहे 48 गुणिले टी किती आहे 8 बरोबर 8 न गुणाकार करा सॉरी 6 आहे. टी किती आहे 6 आहे. टी इथं 6 दिलेला आहे. 6 न गुणाकार करा 6 × 8 = 48 + 8 = 4 · 24 · 24 · 28 · 28 = 28 म्हणजे बरोबर के. चलनाचा स्थिरांक काय आला आपल्याला चलनाचा स्थिरांक के बरोबर काय आला 288 बरोबर काय आला 288 आलं. तर मग आपल्याला त्यांना काय म्हणते तासी वेग 72 असताना तासी वेग 72 किमी असताना वेळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह
वेळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह। आपलं समीकरण चलनाचं व्यस्त चलनाचं कोणतं, एस गुणिले टी बरोबर के। एस किती आहे 72, टी काढायचंय आपल्याला, के मिळालेला आहे 288। मग टी बरोबर 288/72, 288/72, 9 न भागाला 9 8 72, 9 3 27, 1 उरला 18 झाले, 9 2 18, 8 1 8, 8 4 32, म्हणजे टी बरोबर 4 तास लागतील। टी बरोबर 4 म्हणजेच काय येईल, त्याचं वेग 72 किमी असताना, वेग 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी चार तास लागतील। किती तास लागतील? 4 तास लागतील। आलं लक्षात का अवघड आहे? त्यामध्ये काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आपला सराव संच 7.3 संपलेला आहे। अगोदर आपण अंकगणिताचा भाग घेत आहोत, त्यानंतर भूमिती घेणार आहोत। तर यानंतर आपण सूट व कमिशन, उद्याच्या तासिकेमध्ये सूट व कमिशन या घटकावरील सराव संच 9.1 हा अभ्यासणार आहोत। सूट व कमिशन या घटकावरील सराव संच 9.1 अभ्यासणार आहोत। चला या ठिकाणी थांबूया। विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला या ठिकाणी थांबूया आपण। जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे।